जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो हाय स्टुडंट हव आर यू वेलकम टू माय चॅनेल प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक सेवांच्या प्रकारामधील वाहतूक सेवा म्हणजे काय आणि वाहतूक सेवांचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते आहेत यावर डिस्कस केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक सेवांच्या प्रकारामधील जो काही नेक्स्ट प्रकार आहे तो म्हणजे गोदाम या गोदामावरती आपण काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही मला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलाबद्दल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बघा गोदामांचे कार्य बघण्या अगोदर गोदाम म्हणजे नक्की काय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे वस्तूची योग्य प्रकारे साठवणूक करणे हे गोदामाचे महत्वाचे कार्य आहे साठवणुकीमुळे वस्तूला काल उपयोगिता प्राप्त तर होतेच आणि वस्तूच्या साठवणुकीचे कार्य हे हो, मानवी दूरदृष्टीचे एक उत्तम उदाहरण असलेले आपल्याला दिसते कारण योग्य साठवणुकीमुळे वस्तूचे होणारे नुकसान हे नक्कीच टाळता येते त्याचप्रमाणे अतिरिक्त असलेल्या वस्तूचा उपयोग हा भविष्यकाळ टंचाईच्या वेळी देखील करता येऊ शकतो आता गोदाम म्हणजे नक्की काय हे डेफिनेशनमध्ये सांगायचं झालं तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या गोदाम विषयक कायद्यानुसार गोदाम म्हणजे काय तर गोदाम म्हणजे वस्तूचा साठा करण्यासाठी उपयोगी पडेल अशी इमारत किंवा बंदिस्त ठिकाण म्हणजे काय तर गोदाम होय वस्तू असतील किंवा मा मालाच्या साठवणुकी असेल किंवा मा संबंधित माल जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजेच काय तर गोदाम किंवा साठवणूक होय साठवणूक हे उत्पादनांचे असेल किंवा वस्तूंच्या उत्पादनापासून वापरायच्या वेळेपर्यंत संग्रहित वस्तूंच्या साठवणूक आणि साठवणुकीशी संबंधित असलेल्या संपूर्ण प्रक्रियेचा जो काही समूह आहे हा समूह म्हणजे काय तर गोदाम म्हणून आपण त्याला ओळखतो दुसरी डेफिनेशन सांगायची झाली तर वस्तूंच्या किंवा मा मालाच्या साठवणुकीसाठी अथवा जमा करण्यासाठी असलेले आस्थापन म्हणजेच गोदाम किंवा साठवणूक होय वस्तूंचा साठा असलेले ठिकाण काय म्हणतोय आपण तर गोदाम किंवा तशी व्यवस्था करणे म्हणजे काय तर साठवण होय गोदाम म्हणजे साठवणुकीचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन असेल किंवा मा मालाचा योग्य पद्धतीने साठा करणे असेल हे कार्य ज्या बंदिस्त ठिकाणामध्ये होत असते ते ठिकाण किंवा ते आस्थापन म्हणजे काय तर गोदाम होय आणि अशा गोदाम गोदामांची विविध जी काही कार्य आहेत ही कार्य देखील आपल्याला पाहणं तितकंच महत्वाचं आहे गोदामांचे कार्य बघत असताना पहिले महत्वाचे कार्य ते ते म्हणजे मालाचे साठवण मालाची व्यवस्थितरित्या साठवणूक करणे हे महत्वाचे आणि प्राथमिक कार्य गोदामाचे चींगा असलेले आपल्याला दिसते कारण गोदामांचे मुख्य कार्य हा मालाचा मोठ्या प्रमाणावर साठा करणे हेच असते आणि हा माल त्यांच्या उत्पादन पासून असेल किंवा खरेदी पासून असेल तर त्यांच्या प्रत्यक्ष वापरापर्यंत हा संबंधित माल गोदामात साठवण्याचे काम हे गोदामामध्ये होत असते त्यामुळे मालाची योग्य पद्धतीने संरक्षण करणे असेल किंवा मालाची योग्य पद्धतीने साठवणूक करणे असेल हे महत्त्वाचे आणि मुख्य कार्य हे गोदामाचे दिसून येते दुसरे महत्त्वाचे कार्य आहे ते म्हणजे किंमत स्थिरीकरण आता किंमत स्थिरकरण बघत असताना मालाचे संरक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे कारण गोदामात मालाला वारा असेल उष्णता असेल धूळ असेल या सर्व अनिश्चितेपासून किंवा हानी न पोहोचवता संरक्षण करणे ही विविध मालाची त्यांच्या गुणधर्माप्रमाणे व्यवस्था केली जाते खराबी असेल किंवा हानी असेल हे कमी करण्याचे काम देखील हे गोदामे करत असतात आता किंमत स्थिरीकरणाचा जर विचार करायचं तर किंमत किमतीमध्ये स्थिरता निर्माण करण्याचे कार्य हो, हे गोदाम नक्कीच करत असतात कारण किंमत स्थिरीकरण हे वेळ उपयुक्तता साधून केले जाते गोदामामध्ये सहसा मालाचा साठा हा मोठ्या प्रमाणावर तर केला जातोच जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूची कमतरता निर्माण होते तेव्हा त्या वस्तू गोदामाद्वारे नक्कीच पुरवल्या जातात आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये योग्य पद्धतीने समानता साधण्याचे काम असेल किंवा यांच्यामध्ये योग्य पद्धतीने ता तालमेल साधण्याचा प्रयत्न हा नक्कीच गोदामाद्वारे केला जातो त्यामुळे संबंधित वस्तूंचा पुरवठा असेल आणि मागणी असेल यामध्ये योग्य यांच्या किमतीमध्ये योग्यपणे स्थिरता आणण्याचे काम हे गोदाम नक्कीच पार पाडत असते दुसरे महत्वाचे कार्य आहे गोदामाचे ते म्हणजे जोखीम पत्करणे गोदामाची काळजी घेणारा हा त्याच्याकडे ठेवलेल्या मालाला पूर्णतः जबाबदार असतो आणि म्हणूनच मालाची ही तुटीच्या किंवा ठेवलेल्या मालाची कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस तो जबाबदार राहतो कारण त्याची जबाबदारी ही माल जसा तसा परत करणे ही असते आणि म्हणूनच गोदाम ही मालाची सर्व प्रकारे संरक्षणाची दक्षता घेत असते थोडक्या संबंधित मालाचे अनिश्च सुरक्षितेपासून असेल किंवा जोखमीपासून असेल हे संरक्षण करण्याचे काम हे गोदाम काय करत असते तर पार पाडत असते दुसरे गोदामाचे महत्वाचे कार्य आहे ते म्हणजे वित्त पुरवठा ज्याला आपण पैसा पुरवणे असं देखील म्हणू शकतो जेव्हा गोदामामध्ये माल ठेवला जातो तेव्हा जमाकर्त्याला त्या संबंधीची एक पावती प्राप्त होत असते आणि या पावतीचा उपयोग हा माल गोदामामध्ये जमा असल्याचा पुरावा म्हणून होत असतो गोदामामधून मालकाच्या नावाने विशिष्ट कागदपत्रे ही प्रदान केली जातात त्याला गोदाम धारकाचे अधिकारपत्र देखील म्हटले जाते गोदाम अधिकारपत्र आणि पावती ही वाटाघाटी करण्याचे साधन असल्याने मालाचा मालक हा बँकांकडून पैसा उभा करू शकतो म्हणजे संबंधित व्यवसाय मालकाचा माल हा गोदामात असता ना, या मालाची जी काही संरक्षणाची जी काही पावती आहे ही पावती बँकामध्ये दाखवून बँकांकडून पैसा देखील यातून उभा करू शकतो हे महत्वाचे कार्य हो, हे गोदामाचे असलेले आपल्याला दिसते दुसरे महत्वाचे कार्य आहे ते म्हणजे वर्गवारी आणि प्रतवारी गोदामे ही मालाच्या प्रतीनुसार वर्गवारी व त्यांना चिन्ह देण्याचे कार्य हो, हे उत्पादक आणि घाऊक व्यापारी करत असतात माल हाताळताना था सुलभ व्हावा यासाठी बांधणीचीही दक्षता घेत असते म्हणजेच नुसते संबंधित मालाचे संरक्षण असेल किंवा जोखमीपासून त्यांचे संरक्षण करण्याचे कामच गोदामे करत नाहीत तर संबंधित मालाला योग्य पद्धतीने संरक्षण देऊन संबंधित मालाची योग्य पद्धतीने पॅकेजिंग किंवा बांधणीचीही दक्षता ही गोदामे पार पाडत असतात दुसरे महत्त्वाचे कार्य आहे ते म्हणजे वाहतूक आता वाहतुकीमध्ये गोदामधारक मोठ्या प्रमाणावर माल गोदामात ठेवणाऱ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देत असतात सदर वाहतुकीमध्ये माल हा एका ठिकाणाहून गोळा करून संबंधित स्थळी पोहोचवण्याचे काम हे गोदामाद्वारे देखील केले जाते कारण गोदामाकडून वाहतूक व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात माल जमाकर्त्यांसाठी पुरवली जात असते की ज्यामुळे किंवा मा ज्यामध्ये माल उत्पादन स्थानापासून गोळा करणे आणि ज्या ठिकाणी पोहोचवायची जबाबदारी ही संबंधित गोदामे व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात आणि हे महत्त्वाचे कार्य गोदामे पार पाडत असतात दुसरा महत्त्वाचा जो काही कार्य आहे ते म्हणजे वेळ आणि स्थळ उपयोगता गोदामे हे वेळेचा उपयोग मालाची मागणी येईपर्यंत करत असतात म्हणजेच मालाला संबंधित मालाला जोपर्यंत मागणी येत नाही तोपर्यंत संबंधित माल हा गोदामात साठवून ठेवला जातो म्हणजेच किंमत स्थिरता यातून साधण्याचा प्रयत्न हे गोदामे करत असतात तसेच जागेची उपलब्धता मालाची गरज ही निर्माण होईपर्यंत करत असतात त्यामुळे वेळ आणि स्थळ उपयोगिता निर्माण करण्याचे काम ही गोदामे पार पाडत असतात दुसरा महत्त्वाचा जो काही कार्य आहे तो म्हणजे प्रक्रिया काही विशिष्ट माल हा जशाच्या तशा वापरात आणता येत नाही त्याला वापरात आणण्यासाठी प्रक्रियेची गरज असते उदाहरणार्थ तांदूळ पॉलिश करणे फळे पिकवणे अशा विविध प्रकारची कार्ये ही गोदामात काय केली जातात पार पाडली जातात अशी विविध कार्ये ही गोदामाद्वारे पार पाडली जातात आणि महत्त्वाची भूमिका व्यवसायामध्ये ही गोदामे पार पाडत असतात त्यामुळे गोदामांची कार्य ही अतिशय महत्त्वाची आपल्याला दिसून येतात गोदामांची कार्य बघून झाल्यानंतर गोदामांचे जे काही विविध प्रकार पडतात या विविध प्रकारांची माहिती घेणे देखील आपल्यासाठी तितकंच महत्वाचं आहे व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची साठवणूक करावी लागते आणि त्यासाठी विविध गोदामांची गरज या व्यावसायिक असतील किंवा व्यापाऱ्यांना पडत असते आणि त्यानुसारच या गोदामांचे विविध प्रकार पडलेले आपल्याला दिसतात गोदामांच्या प्रकारामधील जो काही पहिला प्रकार आहे तो म्हणजे खाजगी गोदा में. खाजगी गोदामे ही उत्पादक असतील किंवा व्यापारी असतील यांच्या मालकीचे असतात आणि या गोदामामध्ये खाजगी व्यक्तींनाच ही माल साठवणुकीची परवानगी दिली जाते शेतकरी असतील किंवा शेतीजवळ व्यापारी व्यापाऱ्यांच्या ठिकाणाजवळ अशा प्रकारची गोदामे ही स्थापन करत असतात दुसरा गोदामाचा जो काही प्रका प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक ज्याला आपण व्यावसायिक गोदामे असे देखील म्हणतो सरकारची परवानगी घेऊन सरकारी नियमानुसार अशी गोदामे चालत असतात वैयक्तिक भागीदारी कंपनीच्या मालकीची ही गोदामे असलेली आपल्याला दिसून येतात विशिष्ट प्रकारची रक्कम घेऊन मालाची साठवणूक करण्याची सुविधा अशी गोदामे विविध व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील यांना पुरवण्यात येतात आणि ही गोदामे रेल्वे स्टेशन विमानतळे किंवा बंदरांच्या जवळपास असलेली आपल्याला दिसून येतात दुसरा गोदामांचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे कर देय गोदामे अशा प्रकारची गोदामे ही आयात तसेच निर्यातीसाठी उपयुक्त असलेली दिसतात जेव्हा आयातदार आपला माल हा आयात झाल्यानंतर कर भरू शकत नसेल तर तो या गोदामात माल ठेवतो ही गोदामे बंदराजवळ असलेली दिसतात कर अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय तसेच कर भरल्याशिवाय कोणताही माल या गोदामातून काढता येत नाही थोडक्यात जर आयातदार माल आयात झाल्यानंतर ताबडतोब सीमाशुल्क भरण्यासाठी असमर्थ असेल अथवा सीमाशुल्क भरण्यासाठी तयार नसेल तर तो माल बंधपत्र ज्याला आपण कर देय गोदामेपत्र असं देखील म्हणू शकतो तर तो माल बंधपत्र गोदामात ठेवू शकतो आयातदार ज्या प्रमाणात सीमाशुल्क भरतो त्याच प्रमाणात गोदामातून माल हा तो बाहेर काढू शकतो दुसरा जो काही प्रकार आहे गोदामाचा तो म्हणजे करदत्त गोदामे जर एखाद्या आयातदाराला वस्तूच्या वाहतुकीमध्ये अडचणी निर्माण होत असतील आणि सीमा शुल्क भरल्यानंतर माल करदत्त गोदामामध्ये ठेवला जाऊ शकतो तर करदत्त गोदामे ही सार्वजनिक गोदामे आहेत की जी आयातदारांना उपलब्ध होतात सर्व गोदामे ही आयात धरणा उपयुक्त आहेत कारण की मालाची योग्य ती काळजी घेतली जाते आणि विविध प्रक्रिया ज्या पद्धतीने मालाची विभागणी करणे असेल किंवा पुनर्वेष्टन म्हणजे मालाची जर खराबी झाली तर त्याचे पुन्हा बांधणी करणे किंवा पॅकेजिंग करणे अशा विविध प्रक्रिया यामध्ये केल्या जातात वस्तूंच्या पुनर्निर्यातीसाठी सदर गोदामे ही अधिक उपयोगी असलेली दिसतात थोडक्यात सांगायचं झाले तर आयात करणाऱ्या व्यापाऱ्याला कर भरल्यानंतर मालाच्या वाहतुकीचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो तर अशा प्रकार अशा वेळी अशा प्रकारचा माल या गोदामात ठेवला जाऊ शकतो आणि ही सार्वजनिक गोदामे असलेली दिसतात की ती पुनर्निर्यातीसाठी फायदेशीर असतात दुसरा जो काही गोदामाचा प्रकार आहे तो म्हणजे शासकीय गोदामे याला आपण सरकारी गोदामे असे देखील म्हणतो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा सार्वजनिक कंपनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीची ही शासकीय गोदामे असलेली दिसून येतात की जेव्हा छोटे व्यापारी शेतकरी व्यावसायिक यांना स्वतःची गोदामे स्थापन करण्यासाठी अशक्यता निर्माण होते तेव्हा आणि त्यावेळी ही गोदामे उपयुक्त ठरतात सेंट्रल हाऊसिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टेट वेअरसिंग कॉर्पोरेशन अँड फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही शासकीय गोदामे चालवणाऱ्या काही संस्थांची उदाहरणे आपल्याला देता येतील दुसरा जो काही गोदामांचा प्रकार आहे तो म्हणजे सहकारी गोदामे सहकारी संस्थांकडून चालवली जाणारी तसेच नियंत्रित असणारी गोदामे म्हणजे सहकारी गोदामे होय की त्यांचा खर्च हा कमीत कमी असल्याने शेतकरी वर्ग असेल किंवा व्यापारी वर्ग असेल यांना अशा प्रकारची गोदामे ही उपयोगी पडू असतात ग्रामीण भागामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांना सहकारी संस्था या गोदामांची सुविधा पुरविण्याचे काम करतात आणि सर्वात महत्त्वाचा जो काही गोदामांचा प्रकार आहे तो म्हणजे शीतगृहे नाशवंत मालाच्या साठवणुकीसाठी ही शीतग्रहे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात कारण नाशवंत मालाच्या साठवणुकीसाठी ही शीतग्रहे विविध प्रकारच्या सुविधा पुरवित असतात उदाहरण सांगायचं झालं तर फुले असतील फळे असतील भाजीपाला मांस अंडी अशा विविध प्रकारच्या शीत इत्यादी पदार्थांना शीतग्रहामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार प्राप्त होऊ शकतो उदाहरणार्थ हंगामी वस्तूंचा किंवा फळांचा वर्षभर पुरवठा करणे हे शीतग्रहामुळे शक्य होत असते जेणेकरून त्या मालांची साठवणूक करणे आणि भविष्यात त्यांचा वापर करणे हे शक्य होत असते आणि अशा शीतग्रहामुळे जागतिक व्यापार शक्य झालेला आपल्याला दिसून येतो व्यावसायिक सेवांच्या प्रकारामधील आत्तापर्यंत आपल्या बँकिंग सेवा असेल विमा सेवा असतील किंवा वाहतूक सेवा असतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोदाम सेवा म्हणजे नक्की काय आणि गोदामांची विविध कार्ये कोणकोणती आहेत तसेच त्या, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गोदामांचे विविध प्रकार कशा पद्धतीनं पडलेले आहेत या सर्वावरती आपण काय केलेलं के आहे डिस्कस केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू टेक केअर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा